नमस्कार, महाएम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे. डोंबिवली ग्रामीण परिसरातील पाणी प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे, मात्र ते पाणीसुद्धा या नागरिकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही आहे. त्यासाठी भाजप पदाधिकारी गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. MIDC अधिकाऱ्यांची भेट घेणं, त्यांना पत्र देणं, निवेदन देणं आणि वेळप्रसंगी मोर्चा काढणं अशा विविध मार्गाने भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावं यासाठी पाठपुरावा केलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत या नागरिकांची पाणी समस्या पूर्णपणे सुटलेली नाही आहे. भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब यांच्या अध्यक्षतेखाली 8 डिसेंबर रोजी MIDC कार्यालयावर पाणी प्रश्नासाठी पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र तत्पूर्वी MIDC अधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीअंती 15 डिसेंबर रोजी ग्रामीण परिसराची पाहणी करू आणि त्यानंतर त्यावर काय तोडगा काढता येईल असं आश्वासन या MIDC अधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिलं आणि त्यानंतर हा मोर्चा न काढण्याचा निर्णय भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. मात्र अशी तात्पुरती उपाययोजना करून डोंबिवली ग्रामीण परिसरातील पाणी प्रश्न सुटणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. MIDC विभागातील ज्या जलवाहिन्या आहेत, ज्या या ग्रामीण परिसराला पाणी पुरवठा करतात, ह्या जवळजवळ 1970 सालापासूनच्या आहेत. इतक्या जुन्या झालेल्या या जलवाहिन्या आता जीर्ण झालेल्या आहेत, त्यामुळे अधिक दाबाने पाणी पुरवठा केल्यास या जलवाहिन्या फुटतात. कल्याणशीर परिसरात आजपर्यंत अनेकदा जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि जलवाहिनी फुटल्यानंतर लाखो लिटर पाणी वाया जातं. त्यामुळे नागरिकांना पुढील 2-3 दिवस पुन्हा पाणी समस्येला तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या ग्रामीण परिसरासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या आहेत त्या पुन्हा नव्याने बसवाव्यात अशी मागणी भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष नंदू परब यांनी केलेली आहे. सर, या डोंबिवली ग्रामीण परिसराला गेल्या 4 वर्षापासून जवळजवळ पाण्याची समस्या भेडसावत आहे, तर यावर कायमस्वरूपी तोडगा काय आहे? कायमस्वरूपी तोडगा जर आपण बघायला गेलात तर या MIDCला ज्या जलवाहिन्या आहेत ह्या जलवाहिन्या 1970 पासूनच्या आहेत. माझा अंदाज असा आहे की आपण मागे जर 5-6 महिने बघितलं तर कंटिन्यू कुठे ना कुठेतरी पाईपलाईन फुटत होत्या. म्हणजे मला असं वाटतं की जर प्रेशर जे लोक वाढवत नाही त्यामुळे पाणी जात नाही. कारण पाण्याला जेवढा प्रेशर पाहिजे, समजा आजदे गावामध्ये पाणी जर आपल्याला पूर्ण पोचवायचं असेल तिथे 80 कमीत कमी 80 प्रेशर पाहिजे, तो आज 20 प्रेशर असतो. म्हणजे साहजिकच पाणीपर्यंत पोचणार नाही. माझा असा अंदाज आहे की जर त्यांनी प्रेशर वाढवला तर त्यांच्या पाईपलाईन फुटत आहेत आणि त्याचं पाईपलाईन फुटलं तर पाणी परत वेस्टेज, परत 2 दिवस पाणी बंद होतं. म्हणून ते प्रेशर वाढवत नाही. MIDC ऑफिसवाले सगळे कर्मचारी प्रेशर वाढवत नाही, कारण प्रेशर वाढवला तर पाईपलाईन फुटते. माझं असं सरकार ह्या मायबाप सरकारला माझं सांगणं आहे की तुम्ही स्वतःहून लक्ष द्या. ह्या डोंबिवली ग्रामीण मंडळामध्ये पाण्याचा अतिशय बिकट परिस्थिती आहे. ह्या पाईपलाईन बदलण्यासाठी MIDC महामंडळाला तुम्ही निधी द्या. यासाठी जो पाईपलाईनसाठी जो खर्च 800-500 करोड रुपये जो खर्च येईल तो खर्च तुम्ही करा आणि ह्या 27 गावं आणि ही पूर्ण डोंबिवली ग्रामीण मंडळ जे आहे, जे ग्रामीण भाग आहे, ते इथे पाणी जर पोचवत असेल तर सर्वात अतिशय निकटीचं कारण तेच आहे. आपण पाहतो आता अनंतम आहे किंवा रिजन्सी आहे, पलाव आहे, इकडे पाणी चांगलं जातं. म्हणजे का जातं? कारण त्यांची ही पाईपलाईन आत्ता नवीन टाकलेली आहे. मग त्यांना व्यवस्थित तो प्रेशर पोचला जातो. मग बाकीच्या ठिकाणी का जात नाही? कारण तर बाकीच्या सगळ्या ज्या लाईन आहेत ह्या 1970 पासूनच्या आहेत. ह्या जर बदलल्या तर 100% इथला प्रॉब्लेम सॉल्व होणार. अमृत योजनेचं काम संतगतीने सुरू असल्याचा आरोप देखील नंदू परब यांनी केलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार आता ग्रामीण परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून देईल का आणि इथला पाणी प्रश्न कायमचा सुटेल का, हा हे पाहावं लागणार आहे. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाएमटीबी फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.